आवड असेल तर सवड मिळते. आवाज कुठेही खराब होऊ न देता ते त्या वेळेत बसवणं हे नक्कीच एक आव्हान होतं. लार्जर दॅन लाईफ सेट उत्तम कलाकार आणि आपल्या सगळ्यांचाच आवडीचा चित्रपट म्हणजेच बाहुबली द बिगिनिंग आपण हिंदीत बघितला आणि त्याचाच आता मराठी व्हर्जनसुद्धा येणार आहे आणि त्यात बाहुबलीचा आवाज दिला आहे आपल्या सगळ्यांचेच लाडके अभिनेते अमोल कोल्हे सरांनी. सर, पहिल्यांदा ही भूमिका तुमच्याकडे आली तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती, कारण आवाजाच्या जोरावर आपण सगळ्या महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवलं? नाही, नक्कीच माझ्यासाठी खूप शिकण्यासारखा अनुभव होता, कारण ही गोष्ट मी कधीच केलेली नव्हती आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीचं डबिंग करत असताना बाहुबलीसारखा इतका मोठा सिनेमा. आणि त्यातही शिमारू मराठी बाणाचं मी कौतुक करतो की त्यांनी इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट म्हणून हा प्रोजेक्ट संपूर्ण नवीन सिनेमा असल्यासारखा ट्रीट करत होते, त्यामुळे एक नक्कीच आव्हान होतं. आणि पहिलीच गोष्ट करत असताना इतकं छान आव्हान समोर येणं, त्यामुळे करताना मजा आली. मग त्यामधले व्हेरिएशन्स असतील, त्यामधली ती ऑथॉरिटी असेल आणि त्यातही त्या व्यक्तिरेखेला मराठीमध्ये डब करत असताना पूर्णपणे व्यक्तिरेखेला न्याय देणं असेल, या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या होत्या. पण प्रवीण तरडेंच्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी खूप छान पद्धतीनं हा प्रोजेक्ट एक्झिक्यूट केला आणि त्यामुळे आत्ता जो रिझल्ट दिसतोय तो त्याचा सगळ्याचा परिपाक आहे. डबिंग म्हटलं की आत्मा असतो एखाद्या भूमिकेचा, ते त्यासाठी कोणतं मोठं आव्हान वाटलं होतं तुम्हाला डब करणं? मी म्हणतो की डब करताना जेव्हा तुम्ही आत्मा हा म्हणता भूमिकेचा, तेव्हा ती भूमिका समजून घेणं, त्या भूमिकेचे कंगोरे समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं आवाजाचा वापर झाला आहे, आमच्याकडे उपलब्ध असणारा वेळ आणि त्या वेळात डब करायचे दोन्ही सिनेमे आणि त्यावेळी आवाज कुठेही खराब होऊ न देता ते त्या वेळेत बसवणं हे नक्कीच एक आव्हान होतं. पण जसं मी म्हणालो तसं डॉन स्टुडिओचे टेक्निशियन्स असतील, आमचं साऊंड इंजिनियर संकेत असेल आणि प्रवीण तरडेंची संपूर्ण टीम असेल, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ते शक्य झालं. आता राजकारण आणि चित्रपट ह्या दोन्ही याच्या तुम्ही अव्वल काम करतायत, ह्या दोन्ही याचा सांभाळ कसा करता, कसं तुलना कशी कराल? एकाच वाक्यात उत्तर देतो, आवड असेल तर सवड मिळते. ओके, थँक्यू तुमच्या या नवीन कलाकृतीला शुभेच्छा आमच्याकडनं.